काल दादाबद्दल बोलले, अजित दादाबद्दल बोलले ते. आम्हाला संजय राऊतांवर प्रतिक्रिया द्यायची नाही, काँग्रेसची भूमिका आहे, त्याच्यामुळे मी त्याला प्रतिक्रिया देणार. मी सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक राहू शकतात, पण अशा पद्धतीचं लोकशाहीमध्ये होत नाही. अखेरीस ज्याचे आमदार जास्त असतील त्याचाच मुख्यमंत्री होतो, आणि काँग्रेस पक्षामध्ये हायकमांड याच्यावरचा निर्णय घेतात. कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक असू शकतात, पण असं त्यांनी करू नये असा मी सल्ला त्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे हा जो स्पर्धेचा भाग आहे त्याला आता बारामतीमध्ये पण बोर्ड लागले आहेत, तर मी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागले आहेत, नागपुरातच नाही. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की मूळ भाग आहे की कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालणं कठीण काम असतं, पण मी तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन केलेलं आहे की पहिल्या आमदार आपण सगळे निवडून आणा, नंतर काँग्रेस हायकमांड त्याच्यावर निर्णय घेईल. महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकसभा निहाय तयारी प्रशासनाने सुरू केलेली आहे, आपल्या माहितीसाठी मी सांगतो आहे. त्याच्यामुळे जनरल निवडणुकीच्या तयाऱ्या सुरू होऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे पोटनिवडणुकीला लागतील की नाही लागतील हा प्रश्न अजूनही अध्यंतरित आहे. त्यामुळे ज्यावेळेस या निवडणुका लागतील त्यावेळेस याच्यावरची चर्चा केली तर बरं होईल. पण काँग्रेस पक्षाने सगळीकडे जवळपास 48 लोकसभा क्षेत्रातला जो काल 2 दिवस आढावा घेतला त्याच्यामध्ये जे काही आम्हाला दृष्टिपथास आलं आणि जो आम्ही आता सर्वे लावलेला आहे त्या सर्वेमधलाही काही रिपोर्ट आता आम्हाला येणं सुरू झालेलं आहे, त्यामुळे जे काही स्थिती असेल ती महाविकास आघाडीमध्ये आम्ही ठेवू आणि त्याच्यावरची चर्चा करू आणि त्या आधारावर निर्णय घेण्याची प्रक्रिया होईल. महाविकास आघाडीमधला जो एक घटक पक्ष आहे, प्रमुख घटक पक्ष शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट, त्या गटासोबत असलेले प्रकाश आंबेडकर असं म्हणतात, त्याने असं म्हणलं की महाविकास आघाडी एकच राहील असं वाटत नाही, कुठेतरी मिठाचा खडा टाकण्याचं काम प्रकाश आंबेडकर करतात वाटत. प्रकाश आंबेडकरशी महाविकास आघाडीचं आज काही संबंध नाही, असा कुठला प्रस्ताव आमच्याकडे नाही. त्याच्यामुळे मी प्रकाश आंबेडकर साहेबांबद्दल काहीच बोलत नाही. मी ते मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, त्यांनी काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे.